वेलकम मित्रांनो, तुम्हाला आज आपल्या सोबत परत एक आपण एक नवीन सक्सेस स्टोरी घेऊन आलोय. आपल्या सोबत राजू जोशी सर आहेत, ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. तिथे त्यांचा लॅपटॉप आणि डेस्कटॉपचा होलसेलचा बिझनेस आहे. साधारण ते एक महिन्यापूर्वीच आपली कम्युनिटी जॉईन केली होती त्यांनी, आणि मागच्या 25 दिवसापासून ते ऍडव्हर्टायझिंग रन करतायत. तर मागच्या 25 दिवसामध्ये साधारणतः त्यांनी 3000 रुपीज ऍडव्हर्टायझिंग वरती स्पेंड केलेत, आणि त्यामध्ये त्यांना जवळपास 170,000 रुपयाचा रेव्हेन्यू जनरेट झालाय. सो तर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः ROI मिळालाय त्यांना 55 टाइम्स त्यांनी त्याचा ROI काढलेला आहे. ओके, सो आज ते आपल्या सोबत आहेत, तर मी त्यांना ऑनबोर्ड करतोय आणि ते आपल्याला त्यांची सक्सेस स्टोरी सांगतील. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या या सक्सेस. नमस्कार सर. सर, सुरुवातीला आम्हाला थोडस तुमच्याबद्दल सांगा, तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा, आणि कशा पद्धतीने तुम्ही अगोदर ऑफलाईन तुमचा बिझनेस करत होता त्याबद्दल थोडीशी माहिती. सर, मी ऍक्च्युली कोल्हापूरचा आहे. तर मी ऍक्च्युली बिझनेस हा मुंबईमधून करतो कारण आपला मी लास्ट तुमचं सप्टेंबर मध्ये काहीतरी ऍड बघत होती, पहिली ऍड तुमची बघत होती फेसबुकवर. त्याच्यानंतर 4 डेज जॉईन केलं मी. त्याच्यानंतर 4 डेज कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा 21 डेजचा कोर्स होता 5000 भरून काहीतरी. तर ते मी विचार केला की मला करायचंच होता ऍक्च्युली, पण तेव्हा म्हणलं जाऊ दे नंतर आपण नवीन याच्या वर्षामध्ये जॉईन करूया आणि थोडेफार खर्च करून आपण बिझनेस स्टार्ट करूया. म्हणजे जेवढी इन्व्हेस्ट कराल तेवढं आपल्याला फायदा आहे. तुमचं जे असं मी जे बोलत होता त्याच्या हिशोबाने मी म्हणलं 100% सर कॉन्फिडन्स एवढा देत आहे, आपल्याला 5000 रुपये खर्च करण्यात काय फायदाच आहे. ऍक्च्युली 5000 असेल तर कुठे पण आपण खर्च करतो, समजा का. मग लास्ट तुमचा जून मध्ये मी परत आणि तुमचे ऍड यायला लागले फेसबुकवरती. मग जून मध्ये मग पहिले 4 डेजचा कम्प्लीट केला, नंतर मग 21 डेजचा पण कम्प्लीट केला पूर्ण. त्याच्यामध्ये मला समजलं की ऍड कॅम्पेन तुम्ही बोलला, ऍड रन करा, त्याच्यानंतर तुम्हाला फायदा होईल, लीड जनरेशन, मॅसेजेस वगैरे. कारण माझं ऑनलाईन म्हणजे मला मॅसेज जास्त व्हॉट्सअप मेसेज येणं गरजेचं आहे. मला लॅपटॉपचा बिझनेस आहे, त्याच्यामुळे मला कसे कस्टमर बोलतात की पहिले फोटो पाठवा, त्याच्यानंतरच ते लोक सिलेक्ट करू शकतात काय कॉन्फिगरेशन आहे काय नाही ते. फोनवरती पण येतात, मला फोन पण येतात. मी बोललात ना मेसेजेस कॅम्पेन रन केल्यानंतर मेसेजेस कॅम्पेन रन केला, पहिला रन केला ते पर कॉस्ट काहीतरी 40 रुपये जात होते. नंतर मी दुसरा रन केला, ऍक्च्युली दुसरा रन केल्यानंतर मग मला 8-10 रुपये 11 रुपये जास्तीत जास्त पर कॉस्ट क्लिक मला पडत होते. त्याच्यानंतर 120 काहीतरी मेसेज आले मला टोटल, त्याच्यात 2 कन्वर्ट झाले ऍक्च्युली. बाकीचे म्हणजे येत आहेत आता कसं बजेट, लॅपटॉप म्हटल्यानंतर बजेट लागतं ऍक्च्युली 30,000, 40,000, 20,000 म्हणजे असं नाही ते 200-300 असं काय नाही. तर त्यांचं बजेट लागतं, बजेट करून येत आहेत ऍक्च्युली. काही जण बोलतात येतो, काही जण बोलतात नेक्स्ट मंथ मध्ये येतो, आणि EMI पण आहे आपल्याकडे, काही जण EMI साठी पण विचारतात. चांगला फायदा झाला ऍक्च्युली, तुमची ऍड बघितली त्याच्यानंतर फायदा झाला ऍक्च्युली. आता पण रन करतो कारण मी आता परवा 2 दिवस गावी होतो, ऍड कॅम्पेन आहे एंड डेट झाली त्याची. म्हणलं गावावरून आल्यानंतर आपण चालू करूया, मग आता चालू करणार आहे उद्या परवा वापस पैसे ऍड करणार आहे त्याच्यामध्ये, आणि तीच ऍड फुले फॉलो करणार आहे. त्या ऍड मधून मला मेसेजेस वगैरे चांगले आले, म्हणजे ऍड माझी ती रन होते चांगले, काही प्रॉब्लेम तर नाही. आणि यापूर्वी कशा पद्धतीने ऍडव्हर्टायझिंग करत होता, म्हणजे कस्टमर आणण्यासाठी काय करत होता तुम्ही? नाही सर, यापूर्वी नाही, फेसबुकवरती असंच टाकायचं, पोस्ट करायचं खाली, समजलं, खाली पोस्ट करून मध्ये काय पोस्ट केल्यानंतर आपले मित्र जास्तीत जास्त बाहेरचे कोण नाही, कोण लाईक करायचं, एकान दुसऱ्याच मेसेज करायचं, म्हणजे ते पण जास्त मेसेज कोणाचे यायचेच नाही. त्याच्यानंतर तुमचीच ऍड बघितली मी ऍक्च्युली. त्याच्यानंतर मग आता फेसबुकवरती ऍड केल्यानंतर आपण पोस्ट केल्यानंतर दुसरं कोण करणारच नाही ना ऍक्च्युली लाईक वगैरे, काय कोण फ्रेंड्स मध्येच ऍक्च्युली हे होतं, दुसऱ्या लोकांना काय समजणार नाही. तुम्ही जसं बोललात बॅनर बनवा, हे करा, कॅनवामध्ये जावा, कॅनवामध्ये जाऊन तुमचे हे करा, बॅनर बनवा, जसं बाहेर असेल पोस्ट बनवायचे असेल, इंस्टाग्रामवरती असेल, फेसबुकवरती असेल. तर मी फेसबुकवरती पोस्ट केले तुमची ऍड बघितल्यानंतर, नंतर मग कॅम्पेन रन केल्यानंतर ते व्यवस्थित सेटअप झाला, काही प्रॉब्लेम तर नाही आतापर्यंत चालू आहे म्हणजे. ओके, आणि जसं जसं तुम्ही कंटिन्यू करत असाल तसं तसं तुम्हाला हा कंटिन्युअसली रेव्हेन्यू मिळत जाईल, राईट? सो तुम्ही वन टाइम थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली नॉलेज वरती, तुमच्या शिकण्यामध्ये थोडेसे तुमचे 10-15 दिवस गेले असतील, पण आता हे तुमच्यासाठी एक कायमचं बिझनेस साठी एक तुम्हाला रेव्हेन्यू आणून देणार, निदान घर बसल्या कस्टमर कॉल तरी करतात, राईट? ते एक आपल्याला कॉल येतात, मला कॉल येतात, मेसेजेस येतात, काही प्रॉब्लेम नाही. आपण आता त्याच्या जसं कन्व्हर्सेशन कसं करेल त्याच्यावरती आहे, शेवटी आपण ऑनलाईन करतो म्हणल्यानंतर आपल्याला पण ऑनलाईन राहणं गरजेचं आहे. तर समजा व्हॉट्सअप किंवा या फेसबुक मेसेंजरला मला मेसेज केला तर त्यांना क्विक रिप्लाय देणं पण गरजेचं आहे, मेन ते आहे.
म्हणजे आपण ऍड केली आणि चला सोडून द्या, तिकडे बघायचं नाही किंवा संध्याकाळी बघायचं रात्री बघायचं, तर त्याचा फायदा होत नाही. मेसेज आला की लगेच कस्टमरला, लगेच कस्टमरला क्विक रिप्लाय गेला पाहिजे, तर आपल्याला तो रिस्पॉन्स फटाफट येऊ शकतो असा आहे. कारण नंतर मग कस्टमर दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो, तो कस्टमर आहे म्हणजे कुठेही घेऊ शकतो, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती कुठेही घेऊ शकतो. असं काय तुमच्याकडून रिप्लाय नाही केलं तर दुसरे पण रिप्लाय करणारे आहेत. ऑनलाईन बिझनेस आहे म्हणजे ऑब्व्हियसली ऑनलाईन राहणं पण गरजेचं आहे आपल्याला. साधारणतः तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्स वरून काय सांगता, म्हणजे जे लोक समजा टेक्निकल जास्त नसतील पण त्यांना आपल्या कोर्स मधून हे समजेल की नाही, म्हणजे ज्यांना वाटतंय करावं सवाळ वगैरे किंवा जे ऍक्शन्स घेत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही नाही, कसं आहे सर, केल्याशिवाय माहिती नाही पडणार ना आपण, समजलं ना. आपण जर का आपण कोर्स घेतलाय किंवा आपण घेऊन ठेवलाय खाली, पण आपण जर का ऍडच रन करत नाही तर आपल्याला रिप्लाय नाही येणार. आपल्याला मला जवळजवळ आता म्हणजे 60-70% समजले ऍक्च्युली, 60-70 म्हणजे आता 15-20 दिवसात एवढं समजणं म्हणजे ऍक्च्युली जास्तच आहे. तर 15 दिवस मला समजलं म्हणजे सर्व काही समजलं म्हणजे असं आता माझे ऍड रन चालू आहेत, म्हणजे मला तरी 90%च्या आसपास म्हणजे 100% समजेल. एक अजून एक महिना तरी लागेल तरी पण समजेल मला. एकदा समजलं ना मग कस्टमर भरपूर येतील असं मला तरी वाटतं, कॉन्फिडन्स आहे बाबा मी करू शकतो. म्हणजे लोकांनी पण करावं होतं, ऍक्च्युली केल्याशिवाय माहिती नाही पडणार, बरोबर ना. आपण ऍडच रन नाही करत आहे त्याशिवाय माहिती काय पडणार की आपण बाबा करतोय बिझनेस मध्ये काही तरी, असं तसं समजणार आपल्याला. असं आहे, चांगलं आहे तुमचा मी कोर्स बघितल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे व्यवस्थित मला समजलं सर्व. बाकीचे काय थोडेफार ते क्वेश्चन वगैरे असतात ते का तुम्ही काय मांडलेला असताय, मी असतो ऑनलाईन, तुम्हाला पण माहिती आहे, म्हणजे मी नॉलेज घेण्यासाठी असतो खाली. कोण काय कसे कुणाचे प्रश्न आहेत, कुणाला काय प्रॉब्लेम येतो ते खाली आपल्याला समजतं बाबा हा काय त्यांना पण प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मी जॉईन करतो तुमचं ऑनलाईन सेशन. पण माहिती चांगली देत आहे, काय प्रॉब्लेम नाही. माझे काही क्वेश्चन असेल तर मी तुम्हाला विचारतो. आणि जेव्हा आपण ऍडव्हर्टायझिंग वगैरे करतो तर तुम्हाला काही फरक जाणवतो का की ब्रँडिंग होते हे लोकांच्या कायम आपण नजरेत राहतोय वगैरे, असं काही एक्सपिरियन्स तुम्हाला? हो होतेच ना, ऍक्च्युली आपण आता एवढं मी जर बॅनर बनवलेलं आहे तसं सेल अँड सर्व्हिस म्हणून बॅनर बनवलेलं, मेन बॅनर वरती पण आहे तुमच्या कसं तुम्ही बनवताय त्याला कसे डिझाईन देत आहे म्हणजे त्याच्यावरती पण फरक पडतो. नुसतंच बॅनर बनवला नंबर दिला आणि झाला असं नाही, त्याच्यावर पण मी बॅनर चांगला बनवला ऍक्च्युली. सेल अँड सर्व्हिस पण टाकलेलं त्याच्यामध्ये आणि मेन म्हणजे जास्त करून लोकांचं EMI जास्त करून विचारतात, मग त्याच्याप्रमाणे टाकलेलं आहे इझी EMI अवेलेबल म्हणून. मग ते कसे लगेच कॉल करतात आपल्याला, कॉल केल्यानंतर मग आम्ही सांगतो, ते विचारतात वगैरे कसं कुठे आहे तुमचं ऍक्झॅक्टली, मग आम्ही सांगतो ऍड्रेस वगैरे मुंबईमध्ये आहे. मग कसं मी ऍक्च्युली 40 किलोमीटरच रन केले ऍक्च्युली ते ऍड, म्हणजे बाहेर नाही केलेलं मी, पहिल्यांदा टेस्ट करण्यासाठी केले. बाहेर तर नंतर करणारच आहे मी ऑल ओव्हर महाराष्ट्र, पण म्हणलं पहिले लोकल येत आहेत की नाही येत ते बघूया आपण, त्यासाठी मी केलेली. मग लोकलमध्ये ठीक आहे चालेल काही प्रॉब्लेम नाही, मेसेज येतात कॉल येतात त्यांचे, 2-3 कन्वर्ट पण झाले. म्हणजे असे तुम्हाला बोललो ना 3,00,000-3,000 मी खर्च केला, त्याच्यानंतर 1,70,000 म्हणजे हे झालं. कोणाकोणाला गेमिंग सिस्टम पाहिजे असतात ते कसं महाग असतात, 60-70-80,000 सिस्टम असतात ते, ते झाले कन्वर्ट चांगले होते कस्टमर मध्ये. आणि त्यासोबत काही ऍक्सेसरीज पण तुम्ही विकू शकतात, त्याचा पण ऍडिशनल रेव्हेन्यू. ते पण बेनिफिट आहे ना. हो हो बरोबर, त्यांना काही कॅमेरा पाहिजे किंवा कम्प्युटरच्या काही ऍक्सेसरीज पाहिजे. आणि मी काय केलंय व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, मला जेवढे पण जे पण मेसेज करतायत ना, आता समजा तुम्ही बोलले ना कॅम्पेन रन केल्यानंतर मेसेज मेसेंजरवरती पण मेसेज येतात, व्हॉट्सअपवरती पण मेसेज येतात. त्यांना काय केलेलं आहे मी व्हॉट्सअपची ग्रुप मी बनवलेला आहे, तो ग्रुपची लिंक त्यांना डायरेक्ट त्यांना पेस्ट करतो, कन्वर्जन झाल्यानंतर डायरेक्ट पेस्ट करतो, त्यांना जॉईन करून ठेवा. मला काय फ्युचरमध्ये लागेल तुम्ही मेसेज करा कधी, आणि सर्व्हिस बद्दल पण काही असेल तर मेसेज करा. तर मग ते कसे आपल्याशी कनेक्टेड आहेत, जवळजवळ 80-90 कस्टमर म्हणजे ग्रुपला कनेक्टेड आहेत. आज नाही कस्टमर घेतला तरी अजून 1-2 महिन्यांपासून 4 महिने झाले तेव्हा तो विचारणार आपल्याला बाबा कसं आहे काय तुमचं कुठे ऍड्रेस आहे काय, म्हणजे कंटिन्यू मी अपडेट देत राहतो त्यांना, म्हणजे लॅपटॉप डेस्कटॉप बद्दल ते मेसेज करतात, ज्याला घ्यायचं नाही तरी पण तो मेसेज करतो, तर आज नाही उद्या घेईल, आपल्याशी कनेक्टेड आहे तुम्ही. जो पण विचारेल त्याला मी मेसेज व्हॉट्सअप मेसेंजरची आपल्या ग्रुपची लिंकच फॉरवर्ड करतो, ते कनेक्टेड राहतात आपल्याशी.
ओके ही स्ट्रॅटेजी पण चांगली की जे कस्टमर आले त्यांना कायमच आपल्या सोबत जोडून ठेवणं, जेणे जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्यांना गरज भासते तर त्यामध्ये पहिल्यांदा तुमचा विचार करतात, कारण की तुमच्या त्या रिलेशनशिपमुळे. ओके, सो याला आपण लाईफ टाईम व्हॅल्यू मध्ये पण त्यामध्ये चांगला फायदा होतो, रेकरिंग रेव्हेन्यू आपल्याला मिळू शकतो. आणि आता तुम्ही जसं म्हणता की ऑल महाराष्ट्र तुम्हाला एक्सपँड करायचं, तर ऑनलाईन ही मार्केटिंग करून आपल्याला एक फायदा होतो की आपण स्केलेबिलिटी जो फॅक्टर आपल्या बिझनेसमध्ये नसतो जेव्हा आपण लोकली बिझनेस करतो, तर तो आपण यामध्ये ऍड करू शकतो. राईट, बरोबर. महाराष्ट्रामध्ये मला करायचीच आहे, कारण मी तर लोकल बघितलं. आता तुम्ही बोलला ना स्टार्टिंगला ऍड करून बघतो, मग ऍड करून बघितल्याच्यावर आपल्याला फायदा म्हणजे जॉईंट आपला 21 दिवसा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण जॉईन झालो, त्याच्यानंतर आपण जर काही ऍड करून पैसेच नाही टाकले तर कस्टमर कुठे, ते पण आहे ना. मग कसं माझे पैसे निघाले, मी कस्टमर म्हणजे जेवढे मी टाकलेले पैसे ते सर्व निघाले, काही प्रॉब्लेम नाही. आता जेवढे ऍड करेन तेवढे आपल्याला ऍड करून जेवढे कस्टमर येईल तेवढा आपल्याला फायदा आहे. चांगला आहे कोर्स, पण चांगला आहे, समजला ना तो करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सो तुम्ही कोर्स आपला तुम्ही म्हणताय की चांगल्या भाषेमध्ये त्यांना समजायला सोपं आहे. आता यामध्ये काही गोष्टी असतात, काही सुरुवातीला अडचणी पण आल्या असतील तुम्हाला, कारण की प्रत्येक नवीन गोष्ट आपण ऑनलाईन करतोय शिकतोय आणि थोडंसं स्ट्रगल झाला असं, पण तुम्ही त्याला कसं ओव्हरकम केलं आणि आपल्या स्टुडंटला कसं सांगू शकता की कसं गाईड करू शकता तुमच्या भाषेमध्ये की त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे की जेणेकरून त्यांना चांगले रिझल्ट मिळतील. बरोबर सर, पहिलं कसं स्टार्टिंगला आता मी तुम्हाला बोललोच ना, तर 21 days जर का कुणी स्टुडंट लोकांनी ऑनलाईन जॉईन केला आहे बरोबर, त्याच्यानंतर ते जेव्हा ज्यांचा वेगवेगळा बिझनेस आहे, कोण डिझायनर आहे, कोण कम्प्युटर इंजिनियर आहे, कोण सर्व्हिसवाला आहे, तर जोपर्यंत तो ऍड रन करत नाही, कॅम्पेन जोपर्यंत तो बनवत नाही, बोलतात ना ते लीड जनरेशन मेसेजेस वगैरे, गोल जोपर्यंत त्यांचा कस्टमरला समजत नाही, तोपर्यंत कस्टमरला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते अप्लाय करू शकत नाही. कारण कसं आहे तुमच्या गोलवरती आहे शेवटी, तुम्ही मला मी 2-3 वेळा तुमचं ते गोलचं जे आहे ना ते 2-3 वेळा मी व्हिडिओ पाहिलं, त्याच्यानंतर मला समजलं एक्झॅक्टली कुणाला टार्गेट करायचं आहे ते. त्याचं मला जे माझ्या बिझनेसमध्ये जे मला पाहिजे आहेत स्टुडंट आहेत, म्हणजे 50-60 वर्षापर्यंत जे पण आहेत ऑफिस स्टुडंट आहेत या आय टीमध्ये जे पण आहेत त्या सर्वांना मला टार्गेट करायचं आहे, ते मी त्याच्यामध्ये जाऊन सिलेक्ट करून त्याच्यानंतर मग मी सिलेक्ट करून त्याच्यानंतर मग मी तो कॅम्पेन जो आहे ना तो रन केला ऍक्च्युली. समजलं आता मला जे जसं तुम्ही सांगितलेलं ना तसं मी व्हिडिओ मध्ये बघत ते रन केलं, पण त्याच्यानंतर फायदा झाला ऍक्च्युली. मला तर वाटतं की कारण 21 days चे जे पण ऑनलाईन ज्यांनी कोर्स केला आहे त्यांनी ऍड रन केल्याशिवाय त्यांना माहितीच नाही पडणार आहे, जेव्हा तुम्ही ऍड रन कराल तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल. आणि ते मेन तर तुम्ही सांगितलं गोल मेन महत्वाचं आहे, इंटरेस्टेड कशामध्ये आहे कोण, प्रत्येकाचा बिझनेस वेगवेगळा आहे. माझा एक्सपिरियन्स मी सांगितला की मला कोणते स्टुडंट पाहिजे, मला स्टुडंट पाहिजे आय टी वाले पाहिजे, सर्व्हिस वाले पण पाहिजे असं, त्याच्यामध्ये मी सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर मला फायदा झाला ऍक्च्युली, काही प्रॉब्लेम नाही. पण ऍड रन केल्याशिवाय ऍक्च्युली समजणार पण नाही ऍक्च्युली की आपल्याला बाबा कस्टमर रिप्लाय देत आहेत की नाही देत आहेत, आपण नुसतं खाली जॉईंट झाल्यानंतर त्याचा काय फायदा नाही आणि बॅनर बनवून पण त्याचा काय फायदा नाही, तोपर्यंत तुम्ही कॅम्पेन रन करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही मेसेजेस येत आहेत की नाही येत आहेत. सो ग्रेट सर, तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय, कंटिन्यू करा. आणि जी तुम्ही ऍड पॉज वगैरे करता त्यापेक्षा मी सजेस्ट करेल की कंटिन्यू रन करा, जेवढे काय तुम्हाला कस्टमर मिळतील तेवढे अक्वायर करा. आणि आमच्याकडून तुमच्या व्यवसाय वाढीसाठी खूप खूप शुभेच्छा, गायडन्स तुम्हाला मिळतच राहील आपल्या लाईव्ह द्वारे. ओके, ऑनलाईन असते मी, काय असेल तर तुम्हाला मेसेज करतो. ओके ओके, नक्कीच सर. आणि तुमची ही स्टोरी पाहून नक्कीच आपले पण स्टुडंट्स ऍक्शन घेतील आणि ज्यांना वाटतंय आपल्या या कोर्स मध्ये यावं शिकावं आणि स्वतःचा बिझनेस ऑनलाईन आव त्यांना सुद्धा नक्कीच फायदा होणार आहे तुमच्या या सक्सेस. बरोबर आहे, त्याच्याशिवाय माहिती नाही पडणार ना आपल्याला, जे आपण बोलतो ना ते जो दिखता है वो बिकता है, जसं आपण तसं आहे, केल्याशिवाय आपल्याला माहितीच नाही पडणार एक्झॅक्टली काय आहे. तुमच्या बोलण्याच्या कॉन्फिडन्स वरूनच मी समजलेलं आहे की आपल्याला याच्यामध्ये काहीतरी फायदा आहे आणि आपण मनावर घेतलं पाहिजे, मनावर घेतल्याशिवाय कुठली गोष्ट सक्सेस होत नाही, भले त्याच्यात नुकसान फायदा ती नंतरची गोष्ट आहे शेवटी, समजलं ते आपल्यावरती आहे शेवटी. म्हणलं जाऊ 5,000 काय आपण कुठे पण खर्च करतो, पण 5,000 मी तेवढे काढले तेवढेच मला बेनिफिट पण झालं, त्याचा डबल काढले मी ऍक्च्युअली. कस्टमरला पण कमीत कमी प्राईस द्यायला लागते तेव्हा कस्टमर येतो, त्याच्यानंतर बाबा हे पाहिजे ते पाहिजे, तर कस्टमर शेवटी दुकानमध्ये आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे जे आवडतं तो घेऊनच जातो, आपल्याशी कनेक्टेड राहतात, म्हणजे
त्याला नंतर काही कम्प्युटरचा काही प्रॉब्लेम आला तरी आपल्याला कॉल करणार, सर्व्हिसला आपले इंजिनियर आहे, काय प्रॉब्लेम, विजिट चार्ज 300-400 रुपये घेतात, काही इश्यू नाही, चालू आहे सर. आता मी रन करणार आहे वापस, उद्या परवा रन करणार आहे सर. सो थँक्यू सो मच राजू सर, तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट झालात, तुमची सक्सेस स्टोरी शेअर केली, तुमचे रेव्हेन्यू पण तुम्ही सांगितला सगळ्या गोष्टी. सो ऑल द बेस्ट फ्रॉम आमच्या साईडने पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके सर, थँक्यू थँक्यू सो मच सर जॉईनिंग सर. थँक्यू सर, धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सर.